नमस्कार सगळ्यांना, मी शीतल शिंदे स्वागत करते तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आज खूप दिवसांनी आई किचनमध्ये तुम्हाला दिसत असतील, दिसतात पण त्या काही काम नाही करत, कधी भाजी निवडत असतात किंवा काय, पण आत्ता त्या एक रेसिपी करताना तुम्हाला दिसत असतील. कारण आज आमच्या आईने ठरवले की सासूबाईने ठरवले की आज मी एक रेसिपी बनवून घेते, तर त्याचीच तयारी चालली आहे. तर मला पण खूप आनंद झाला की त्यांनी बोलल्या की मी आज हे बनवते म्हणून. तर आता मी स्वयंपाक बनवते. तर काय रेसिपी आहे, तर आईने आज काय रेसिपी बनवली आणि ती तुम्हाला दाखवणार आहे. आई कशा प्रकारचे रेसिपी बनवतात आणि कशा प्रकारचं त्यांचं जेवण असतं, मला पण खूप वर्षानंतर त्यांच्या हातचं खायला भेटणार आहे. तर चला बघूया आता काय बनवत आहेत. तर खूप दिवसांनी आई किचनमध्ये मला हेल्प करायला आलं, खूप छान वाटलं. रुपाली गेल्यानंतर, म्हणजे रुपालीचं लग्न झाल्यानंतर आई किचनमध्ये आल्याच नव्हत्या, त्याच्यानंतर पहिल्यांदा मला मदत करायला आलेल्या आहेत. आणि त्यांचंच प्लॅनिंग होतं की आज खीरपुरी आणि भाजी वगैरे करायची. तर आई आज मला खीर बनवायला मदत करणार आहेत आणि तुम्हाला पण त्यांच्या हातची खीर कशी आहे तर ते बघायला मिळणार आहे. मी खूप दिवसातून त्यांच्या हातची खीर खाणार आहे आणि तुम्हाला पण त्यांची जी रेसिपी आहे ते दाखवणार आहे. तर आईने आता इकडे तांदूळ जे आहेत ते शिजवून घेतलेले कुकरमध्ये. ही वेगळी खीर आहे त्याच्यामुळे तुम्हाला बघायला पण वेगळं वाटेल. आता याच्यामध्ये आईने दूध ॲड केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आता काय करायचं याच्यामध्ये, साखर टाकायची, साखर टाकायची आणि विलायची पावडर, विलायची फोडणी टाकायची आहे आत्ता ह्याच्यामध्ये. आईने आधीच विलायची निसून ठेवली होती, आता त्या ह्याच्यामध्ये टाकणार आहे. तर आईने त्याच्यामध्ये छान प्रकारे असं दूध वगैरे टाकून मस्तपैकी रेडी केलेलं आहे. आता त्याला फक्त इलायचीची फोडणी द्यायची तुपामध्ये. तर आमच्या आई खूप दिवसांनी किचनमध्ये आल्यामुळे त्यांना म्हणजे नाही का सुचत नाही जास्त, कारण खूप दिवसापासून, खूप वर्षापासून मीच करते. जसं माझं लग्न झालं तर तेव्हापासून त्यांच्याकडून किचन माझ्याकडे आलेले. तर आई बनवणार आहे त्यांच्या हातची काय, आई खीर, मी विसरलीच होती. आईंच्या हातची खीर बनवणार आहे आज, लय दिवसातून खायला भेटत आईंच्या हातची खीर. तर आमच्या आई खीर छान बनवतात आणि आईंच्या हातचं दुसरं खाण्याजोगीची गोष्ट म्हणजे शिरखुर्मा असतो. कारण आम्ही जेव्हा तिकडे राहायला होतो तेव्हा शेजारी पाजारी मुस्लिमांचे लोक होते आणि त्यांचं बघून त्या शिरखुर्मा बनवायला शिकल्या होत्या. खूप छान बनवतात शिरखुर्मा. अजून एक दोन आयटम आहेत ते मला त्यांच्या हातचे आवडतात आणि ते खूप छान बनवतात. आई आता त्याच्यामध्ये तूप टाकते. आई जास्त, तुम्हाला तूपच जास्त आवडत ना. आमच्या आई लाडू एक छान बनवतात लाडूची, आणि म्हणजे जे गोड गोड त्यांना जे आवडतं ते चांगल्या प्रकारे बनवतात आणि मला पण आवडते काही काही आयटम त्यांचे. लग्न झाल्यानंतर मी इथं आल्यावरती मला अगोदर, कारण कॉलेजमधून डायरेक्ट माझं लग्न झालं होतं त्याच्यामुळे मग मला जास्त स्वयंपाक येत नव्हता, तर आईंनी मला काही काही पदार्थ शिकवले आहेत. तर त्यासाठी मी थँक्यू म्हणते त्यांनी, त्यांनी मला शिकवले काही काही पदार्थ. त्याच्यामध्ये विलायची पावडर टाकली. तुम्हाला कोणी शिकवले आई ही खीर बनवायला अशा प्रकारची? आई अख्खाने ना, आईंना त्यांच्या आईने बनवायला शिकवली खीर ही. हा
पण छान बनवतात आहे ना. तर मी एकदा खाल्ली होती, लई छान लागली होती ही अशी बनवलेली. तर आता जी विलायची आहे तिचा सुगंध पसरेपर्यंत आम्ही थोडा वेळ थांबलो आहे आणि ती आता छान प्रकारे असा सुगंध पसरलेला आहे आणि आईंनी त्याच्यामध्ये हे टाकलेलं आहे दूध आणि जो भात आहे तो. आपण इतर वेळी काय करतो की जे तांदूळ आहे ते भिजवायला ठेवतो आणि त्याच्यानंतर वाटून घेतो आणि मग ती खीर बनवतो, पण ही पण खीर छान लागते. किती लिटर दूध घेतलेलं आहे याच्यासाठी? पावणा लिटरची खीर बनवलेली आहे. आणि तांदूळ डायरेक्ट शिजवून घेतले आहे ना कुकरमध्ये. कुकरमध्ये तांदूळ शिजवून घ्यायचा आणि ते पार गाळ करायचा असं. आणि जर नाही झालं तर तांब्याने रगडून घ्यायचं. आई रगडत होतं कसं. आणि मग त्याच्यामध्ये दूध मिक्स करायचं आणि फोडणी द्यायची, साखर घ्यायची आणि मग ह्याची फोडणी द्यायची तुपाची. आणि त्याची तुपामध्ये इलायचीची फोडणी द्यायची आणि त्याच्यामध्ये साखर किती टाकणार आता बघू. जसं गोड लागेल तसं टाकायची साखर. हा डब्यात आहे ना, डब्यातली साखर काढून देते आहे ना तोपर्यंत. तर आज सोमवार असल्यामुळे आम्ही सोमवारचं चिकन वगैरे काहीच नाही खात वशाळ, कारण आम्हाला सोमवारचं आमच्या गावाकडचं कुलदैवत आहे सोमवार नागेश्वराचं, त्याच्यामुळे आम्ही पाळतोच पाळतो. आणि मी इकडे आल्यापासून मी यांना शिकवलं, नाही तर हे लोकं काय पाळत नव्हते, कधी पण खायचे. आणि आमच्या घरामध्ये चिकन मटन जसं रोज असतं, पण सोमवारच्या दिवशी मग आईंना खीर वगैरे असंच काहीतरी लागतं आणि इतर वेळेस चिकन मटन, म्हणजे त्या दोन शिवाय ते खात नाही. चिकन मटन, मच्छी मासे असो किंवा मग खीर पुरी, हेच पदार्थ त्यांना जास्त आवडतात, किंवा बिर्याणी असे पदार्थ जास्त आवडतात. तर त्याच्यामुळे मग आज हा प्लॅन होता की खीर पुरी आणि छोलेची भाजी. तर छोलेची भाजी मला अजून बनवायची आहे आणि इथे आता उकळायला पण ठेवलेलं आहे, साखर वगैरे टाकलेली आहे आणि थोडंसं उकळू द्यायचं आहे. तोपर्यंत मी बघ गप्पा मारत होते आईंसोबत. आता याला उकळी येऊ द्यायची थोडी आणि त्याच्यानंतर मग झाली आपली खीर. हे आपल्याला घट्ट करायचे असले तरी घट्ट होईल, है नाही? हा, कारण मग हे भात असल्यामुळं ते घट्ट होत लगेच आणि दूध सगळं असल्यामुळं मग ते जरा टेस्टी लागते, छान लागते. आणि सगळ्यात सोपी अशी रेसिपी ही, तुम्ही नक्की ट्राय करून बघा, लय छान लागेल, है नाही? हे सगळे पिवळे पिवळे दिसते तुपामुळं. सगळेजण आई विचारतात की रुपाली कधी येणार आहे, मग काय सांगणार तुम्ही? रुपाली कधी येणार आहे, कधी यायची? पुढच्या महिन्यात रुपाली येणार आहे. पुढच्या महिन्यात सांगितलं आम्हाला, पुढच्या महिन्यात येणार आहे म्हणून. आणि तिने पण कारण सांगितलं असेल की पुढच्या महिन्यात काय येणार आहे. तर आमच्या आजोबा सासऱ्यांचं वर्ष श्राद्ध आहे पुढच्या महिन्यात, तर मग ती तिकडंच येणार आहे. तर किचनमध्ये मी एकटीच बोलत होते, आई काहीच नव्हते बोलत, ते बोलले असतील तर दोन तीन शब्द बोलले असतील आणि त्याच्यामुळे मला पण जास्त त्यांना बोलू नव्हतं वाटत, कारण समोरचा व्यक्ती जर बोलणारा असेल, गप्पा मारणारा असेल, तर आपल्याला बोलायला काय नाही वाटत, ते छान वाटतं बोलायला, त्याची कंपनी छान वाटते. पण आमच्या आई जास्त आबोल असल्यामुळे आमचं त्यांचं एवढं जास्त बॉन्डिंग नाही आहे. तर आता इकडे तुम्ही बघू शकतात की आपली खीर जी आहे ती उकळलेली आहे, छानपैकी उकळते आहे. आणि पलीकडे आहे तिथे मी छोले लावलेले आहेत. तर आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आजची आईंच्या हातची रेसिपी कशी वाटली,
आणि ती कशी झाली होती ही मी नक्की सांगेन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण हा पूर्ण व्लॉग जो आहे तो पण मी पोस्ट करणार आहे. तर बघू शकता तुम्ही खीर कशी झालेली, त्याच्यावरचं तुपाचं पण बघू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि बघत रहा. असेच आपले छान छान व्हिडिओ येणार आहेत आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.